जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा हॅलो हाय स्टुडंट हा आर यू वेलकम टू माय चॅनेल आजच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्यांनो आपण क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल एंटरप्रिनर अँड फंक्शन्स ऑफ अँड एंटरप्रिनर या दोन्ही घटकांवरती सविस्तर चर्चा करणार आहोत पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेल अगोदर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा प्रिवियस व्हिडिओमध्ये आपण व्हॉट इज एंटरप्रिनर अँड फीचर्स ऑफ एंटरप्रिनर या दोन्ही घटकांवरती आपण सविस्तर डिस्कस केलेलं आहे त्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्या काही क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल एंटरप्रेनर बघणार आहोत ते विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाचे आहेत कारण काही विद्यार्थ्यांनी करिअरविषयी जर काही ठरवलं असेल किंवा काही विद्यार्थ्यांनी ठरवलं नसेल तर या क्वालिटीज आपल्यामध्ये असतील किंवा त्या संपादन करण्याचा प्रयत्न आपण कशा पद्धतीनं करू आणि फ्युचरमध्ये एक सक्सेसफुल एंटरप्रेनर आपण कशा पद्धतीनं बनवू शकतो या दृष्टीनं विद्यार्थ्यांसाठी या टॉपिकशी रिलेटेड जे एवढे काही व्हिडिओ आहेत ते सर्व व्हिडिओ तुमच्यासाठी इम्पॉर्टंट असणार आहेत त्यामुळे या टॉपिकशी रिलेटेड आपण जे एवढे काही व्हिडिओ करणार आहोत यातील प्रत्येक व्हिडिओ हा स्टार्टपासून एंडपर्यंत बघणं तुम्ही गरजेचं आहे कारण तुमच्या करिअरच्या दृष्टीनं एखादा सक्सेसफुल एंटरप्रिनर कशा पद्धतीनं बनू शकतो त्यामध्ये असलेल्या क्वालिटीज आपण कशा पद्धतीने आपल्यामध्ये आत्मसात करू शकतो याविषयी सविस्तर आपल्याला नॉलेज म्हणा किंवा एक गाय उत्तमरित्या गायडन्स म्हणा या टॉपिकच्या दृष्टीनं आपल्याला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ बघत असताना विद्यार्थ्यांनी स्टार्टपासून एंडिंगपर्यंत व्हिडिओ बघणं गरजेचं आहे सो नाव लेस्ट आर स्टुडंट कॉन्सन्ट्रेट ऑन द टुडेज क्वेश्चन्स विच इज अबाउट क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल एंटरप्रिनर फर्स्ट पॉईंट काय तर शिस्तबद्ध यालाच आपण डिसिप्लिन असं म्हणतो या व्यक्ती म्हणजेच कोण तर एखादा उद्योजक हा काय असतो तर त्याचे व्यावसायिक कार्य करण्यावर अतिशय लक्ष केंद्रित म्हणजे त्याच्यावरती फोकस करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतो दीज इंडिव्हिज्युअल्स आर फोकस ऑन मेकिंग दे आर बिझनेस वर्क अँड एलिमिनेट हायड्राईट्स ऑर डिस्ट्रॅक्शन्स टू देअर गोल्स एखादा उद्योजक त्याची व्यावसायिक कार्य करण्यामध्ये अतिशय लक्ष केंद्रित करतो कारण त्यांच्या उद्दिष्टामधील जे काही अडथळे असतील ज्या काय अडचणी निर्माण होत असतील या अडचणी दूर करण्याचा तो नेहमीच प्रयत्न करत असतो त्यासाठी त्यांच्याकडे अनेक बौद्धिक कृत्या असतील किंवा युक्त्या असतील या अतिशय व्यवस्थितपणे तो काय करत असतो तर व्यवस्थितपणे हँडल करत असतो एखाद्या यशस्वी उद्योजकामध्ये त्याच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी किंवा व्यवसायाच्या प्राप्तीसाठी सर्व समावेशक योजना असतील किंवा व्यवस्थित रित्या डावपेच खेळणं असतील या डावपेच आणि योजना व्यवस्थितपणे त्यांची रूपरेषा आखण्याचं काम हा यशस्वी उद्योजक करत असतो त्याच्यासाठी शिष्टाचाराने व्यवसाय करणं किंवा शिष्टाचाराने एखादी योजना आखणं आणि ती योजना यशस्वीपणे हॉनेस्टलीपणे व्यवस्थित पार पाडणं हा ह्या क्वालिटी जो काय आहे ह्या संबंधित एंटरप्रिनरमध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि एखाद्या उद्योजकामध्ये शिस्तबद्ध असेल किंवा प्रामाणिकपणे असेल हा गुण असणं अतिशय महत्वाचं आहे त्याशिवाय तो एखादा यशस्वी उद्योजक बनत नाही नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे आत्मविश्वास यालाच आपण सेल्फ कॉन्फिडन्स असं देखील म्हणतो The entrepreneur does not ask question about whether he can success or whether he is worthy of success. काय तर यशस्वी उद्योजक हा विचार करत नाही की मला यश मिळेल का मला यश मिळत असताना मी त्या यशासाठी पात्र आहे का तो क्वालिटीज असेल किंवा ती ॲबिलिटी माझ्यामध्ये आहे का या सगळ्या गोष्टींचा एखादा उद्योजक विचार करत नाही कारण आपल्यामध्ये असलेलं स्किल असेल आपल्यामध्ये असलेलं नॉलेज असेल या आधारे एखादा उद्योग सुरू करत असताना तो यशस्वी करण्याचा विश्वास हा संबंधित म्हणजे सक्सेसफुल एंटरप्रिनरमध्ये सम असतोच प्रत्येक कृतीतून किंवा प्रत्येक कार्यातून तो हा आत्मविश्वास दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो ही शोज दॅट कॉन्फिडन्स इन एव्हरीथिंग ही डज प्रत्येक कृती व्यवसायामध्ये करत असताना हा आत्मविश्वास आपल्यामध्ये कशा पद्धतीनं आहे किंवा तो आत्मविश्वास बाळगून संबंधित कार्य कशा पद्धतीने आपण यशस्वीरित्या ते पार पाडू शकतो हे तो दाखवण्याचा नक्कीच प्रयत्न करत असतो नेक्स्ट पॉईंट आहे तो, तो म्हणजे मोकळ्या मनाचे ओपन माइंडेड काय असला पाहिजे हा एंटरप्रिनर असला पाहिजे कारण एंटरप्रिनर रिअलाईज दॅट एव्हरी इव्हेंट अँड सिच्युएशन इज अ बिझनेस ऑपॉर्च्युनिटी व्यवसायामधील प्रत्येक कार्य असेल किंवा प्रत्येक प्रकारची परिस्थिती असेल ही एक व्यावसायिक संधी म्हणून त्याच्याकडे त्या एंटरप्रेनरनं बघणं गरजेचं आहे आणि हा एक सक्सेसफुल एंटरप्रेनर त्याच दृष्टीने त्या व्यावसायिक संधी म्हणून किंवा जी काही परिस्थिती निर्माण झाली असेल त्याच्याकडं ॲ एक बिझनेस ऑपॉर्च्युनिटी म्हणून नेहमीच बघत असतो आणि त्याच व्यक्तीला आपण काय म्हणत असतो तर एक सक्सेसफुल एंटरप्रेनर म्हणत असतो व्यवसायातील कार्यप्रवाह असेल किंवा एखादी कार्यक्षमता असेल त्यासाठी कुशल मनुष्यबळ आणि संभाव्य नवीन व्यवसाय याबद्दल सततच्या इनोव्हेटिव्ह ज्या काही कृती असतील किंवा कल्पना असतील ह्या नेहमीच तो निर्माण करत असतो सभोवतालच्या ज्या काही सर्व गोष्टी असतील किंवा परिस्थिती असेल थी आणि ध्येयाकडे लक्ष देण्याची क्षमता ही संबंधित एंटरप्रेनरमध्ये नक्कीच असते आणि त्याच्यासाठी जे काही प्रयत्न असतील तो व्यवस्थितरित्या पार पाडत असतो आणि त्याच्यासाठीच तो एखादा यशस्वी उद्योजक म्हणूनच ओळखला जाऊ शकतो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे सेल्फ स्टार्टर यालाच आपण स्वयंचालक असे Not waiting for someone to give him permission. एखादा उद्योजक काय करतो जर काही करायचं असेल किंवा जर काही स्वतःला काही करायचं असेल तर हे उद्योजकांना किंवा संबंधित त्या व्यक्तीला डेफिनेटली माहीत असतं कारण प्रत्येक प्रकल्प राबवत असताना किंवा कोणतीही योजना डोक्यामध्ये असेल तर ती योजना प्रत्यक्षात अंमलात आणत असताना इतरांकडून मदत न घेता किंवा इतरांकडून निर्णय निर्णयाची वाट न बघता स्वतः त्याच्यामध्ये उतरून ती योजना कशा पद्धतीने सक्सेसफुल करायची हा विचार संबंधित एंटरप्रेनर मध्ये काय होत असतो तर येत असतो ते प्रकल्पाचे मापदंड निश्चितच करत असतात आणि प्रकल्प त्या मार्गावर असल्याचे देखील सुनिश्चित करतात ते इतके सक्रिय असतात की एखाद्याने त्यांना परवानगी देण्याची प्रतीक्षा देखील ते करत नाहीत म्हणजेच नॉट वेटिंग फॉर सम टू गिव्ह हिम परमिशन आणि त्यामुळंच तो एखादा सक्सेसफुल एंटरप्रेनर बनण्यासाठी प्रवृत्त होत असतोय कारण तेवढा कॉन्फिडन्स त्याच्यामध्ये एखादी योजना सक्सेस होत असेल किंवा एखादा निर्णय त्याचा सक्सेसफुल झाला असेल तर त्या दृष्टीनं काय होत असतंय तर तो उद्योजक काय करत असतोय तर नक्कीच त्याच्यामध्ये कॉन्फिडन्स येऊन ती योजना व्यवस्थितरित्या पार पाडून आपला बिझनेस असेल तो यशस्वा यशस्वीच्या शिखरावर कशा पद्धतीने आपण नेऊ शकते हा कॉन्फिडन्स त्या कृतीतून त्याच्याकडं येत असतो नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे कॉम्पिटेटिव्ह म्हणजे स्पर्धात्मक वृत्ती ही त्याच्यामध्ये असली पाहिजे किंवा असते बिकॉज ही नीड्स टू विन द गेम ऑफ बिझनेस उद्योजकाला हे माहीत असते की ते दुसऱ्यांपेक्षा जास्त चांगले काम करू शकतात आणि हे वृत्ती असल्याशिवाय तो सक्सेसफुल एंटरप्रिनर होऊ शकत नाही त्यामुळे तो अनेक कंपन्या स्थापन करण्याचा प्रयत्न करतो त्यांनी उभारलेल्या अनेक उद्योगामध्ये यशस्वीपणे आपण कशा पद्धतीने उतरू संबंधित उद्योग कशा पद्धतीने यशस्वी करून दाखवू या दृष्टीने त्याची वाटचाल असते त्यामुळे बाजारपेठेमध्ये असेल मार्केटिंग फील्डमध्ये असेल कोणतीही परिस्थिती उद्भवली तर त्याला व्यवस्थितपणे हँडल करणं असेल कोणताही धोका निर्माण झाला तर त्याच्या कशा पद्धतीने आपण हाताळू शकू या संबंधित गोष्टीचा विचार करून स्पर्धात्मक युगात आपण कशा पद्धतीने सक्सेसफुल होऊ याच दृष्टीने तो प्रयत्न करत असतो बिकॉज ही नीड्स टू विन द गेम ऑफ बिझनेस अँड एंटरप्रेनर विल हायलाइट्स हिज ऑन कंपनीज ट्रॅक रेकॉर्ड्स ऑफ सक्सेस आणि त्याच्या स्वतःच्या कंपनीच्या यशाची नोंद काय करत असतो तो नक्कीच ठेवत असतो कारण या नोंदी ठेवत असतानाच त्याला त्याच्या ज्या काही चुकीची जाणीव होत असते व्यवसाय करत असताना किंवा व्यवसाय करत असताना पुन्हा पुन्हा निर्माण होणाऱ्या जोखीमींना कशा पद्धतीने आपल्याला तोंड देता येईल या नोंदी ठेवत असताना कशा पद्धतीनं आपण यशस्वी उद्योजक बनू याकडे त्याचा कल असतो त्यामुळे कॉम्पिटेटिव्ह याच्यामध्ये किंवा स्पर्धात स्पर्धात्मकते युगामध्ये आपण कशा पद्धतीनं टिकू याकडे देखील तो लक्ष ठेवत असतो आणि त्याच पद्धतीनं तो वाटचाल काय करत असतो नक्कीच करत असतो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे सर्जनशीलता जसं आपण इंट्रोडक्शनमध्ये बघितलं की एखादा एंटरप्रेनर कधी सक्सेस होतो तर काहीतरी एक्स्ट्रा ऑर्डिनरी त्याच्यामध्ये असल्याशिवाय किंवा काहीतरी नवीन कल्पना उद्योग व्यवसायामध्ये आपण कशा पद्धतीनं आणू मागणीच्या रूपात किंवा ग्राहकांच्या मागणीनुसार आपल्या प्रोडक्शनमध्ये कशा पद्धतीनं आपण बदल करू शकतो ग्राहकांच्या मागणीनुसार आपण त्यांना काय देऊ शकतो आणि जास्तीत जास्त ग्राहकांचे समाधान प्राप्त करून आपला माल जास्तीत जास्त कसा आपण त्यांच्यापर्यंत नेऊन आणि त्यातून आपला बिझनेस कशा पद्धतीनं सक्सेस हो याकडं त्याचं लक्ष नक्कीच असतं त्यामुळे परस्परांशी कसलाही संबंध नसलेल्या घटना असतील परिस्थिती असेल यांच्यामध्ये कशा पद्धतीनंच आपण संबंध निर्माण करून सर्जनशीलतेचा एक पहिलं आपण कसा ठरू याकडे तो उद्योजक काय करत असतो तर प्रयत्न करत असतो उद्योजक नेहमी इतर वस्तूंच्या एकीकरणातून उपाययोजना तयार करत असतात आणि या उपाययोजना तयार करत असताना ते सध्या परिस्थितीतील उत्पादनांना बाजारात नवीन रूपात कशा पद्धतीने लाँच करू शकतात कशा पद्धतीनं आपली वस्तू ग्राहकापर्यंत आपण पोचवू शकतो आणि त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं नाविन्यता आणू शकतो हा विचार सारखा एखाद्या यशस्वी उद्योजकामध्ये येत असतो आणि ती क्वालिटी एखाद्या सक्सेसफुल एंटरप्रेनरमध्ये असणं खूप गरजेचं असते नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे निश्चय निश्चय वृत्ती हे एखाद्या उद्योगामध्ये असणं खूप गरजेचं असतं बिकॉज एंटरप्रेनर Looks at a default as an opportunity for success. He will try and try again until it does. Successful entrepreneur does not believe that something cannot be done. काय तर उद्योजक त्यांच्या अपयशामुळे खचून कधीच जात नाहीत ते अपयशाकडे नेहमीच एक व्यावसायिक संधीच्या रूपाने बघत असतात कारण सर्व प्रयत्न यशस्वी करण्याचा त्यांचा दृढ निश्चय हा नक्कीच असतो म्हणून ते पुन्हा पुन्हा यशस्वी होईपर्यंत प्रयत्न हे करतच राहतात यशस्वी उद्योजक एखादी गोष्ट अशक्य आहे यावर विश्वास कधीच ठेवत नाही कारण ही मस्ट बी मोर अँड मोर मनी ही मस्ट बी मोर अँड मोर प्रॉफिट या दृष्टिकोनातून तो प्रयत्न करत असतो कारण जास्तीत जास्त पैसा निर्माण कसा हो जास्तीत जास्त पैसा आपल्याला त्या व्यवसायातून कसा प्राप्त होऊ शकेल याकडे देखील त्याचा प्रयत्न असतो त्यामुळं एखादा यशस्वी उद्योजक होण्यासाठी जेवढे काही प्रयत्न असतील जेवढी काही निश्चयी वृत्ती त्याच्यामध्ये दाखवायची असते ह्या सगळ्या क्वालिटीज त्या यशस्वी उद्योजकामध्ये असणं खूप गरजेचं आहे आणि ती वृत्ती त्याच्यामध्ये आपोआपच व्यवसाय करत असताना येत असते त्यामुळं डिटर्मिनेशन असणं त्याच्यामध्ये खूप गरजेचं आहे किंवा एखादा व्यवसायामध्ये डिसिजन घ्यायचं झालं तर तो डिसिजन खंबीरपणे घेणं त्यांनी खूप गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये कितीही अडथळे आले कितीही अडचणी आले त्या अडचणींना सामोरे जाऊन किंवा फ्युचरमध्ये जर काही लॉस झाला काही जोखीम निर्माण झाली तर त्या जोखीमींना तोंड देऊन आपला जो काही निर्णय आहे तो कसा सक्सेसफुल आपण करू शकू याकडे देखील त्यांनी लक्ष दिलं पाहिजे त्यामुळे निश्चयी वृत्तीही त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे पण कौशल्य स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल हे त्याच्यामध्ये असणं खूप गरजेचं आहे द एन्टरप्रिनर हॅज स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल टू सेल द प्रोडक्ट अँड टू मोटिवेट एम्प्लॉईज उत्पादनांची विक्री करत असताना किंवा कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रभावी पण कौशल्य खूप आवश्यक आहे कारण एखादा व्यवसाय करत असताना संबंधित एंटरप्रेनरचा संबंध हा इतर व्यक्तींशी येत असतो फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टर असतील सप्लायर असतील बँकर्स बँकर्स असतील किंवा कन्झ्युमर असतील या सगळ्या घटकांशी त्याला संबंध चांगले ठेवावे लागतात आणि त्यांच्याशी जर कम्युनिकेशन स्किल त्याचं चांगलं असेल कारण बाजारामध्ये एखादं प्रॉडक्ट आपण लॉन्च करायचं झालं तर त्या प्रॉडक्टाला जास्तीत जास्त ग्राहक वर्ग कसा निर्माण होईल आपण ग्राहकांना कशा पद्धतीनं बनवू शक ग्राहकांपर्यंत ती वस्तू आपण कशा पद्धतीनं नेऊ शकतो त्यांच्या मनामध्ये आपल्या ग्रा आपल्या प्रॉडक्टला कशा पद्धतीनं स्थान निर्माण होईल याकडे देखील त्याचं स्किल असलं पाहिजे याकडे देखील त्याचं लक्ष असलं पाहिजे आणि त्याच्यासाठी ग्राहकांशी आपलं स्किल कम्युनिकेशन स्किल कशा पद्धतीनं आपण चांगलं करू किंवा एक आर्थिक परिस्थिती आपली जर व्यवसायाची चांगली करायची झाली तर इन्व्हेस्टरचे असेल बँकर्सचे असेल कशा पद्धतीनं आपण बोललं पाहिजे कशा पद्धतीनं आपले चांगले संबंध निर्माण होतील याकडे देखील त्या संबंधित उद्योजकांनी लक्ष देणं खूप गरजेचं आहे त्यामुळे व्यवसायाची वृद्धी नक्कीच घडून येते कोणत्याही परिस्थितीमध्ये फायदे अधोरेखित करण्यामध्ये आणि इतरांना यशासाठी मार्गदर्शन ते नक्कीच असत आणि त्याच्यासाठी स्ट्रॉंग कम्युनिकेशन स्किल असण खूप गरजेचं आहे नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे कामाची योग्य नीती एखादा व्यवसाय करायचं झालं तर संबंधित व्यवसाय करत असताना आपली निश्चय वृत्ती असेल आपलं डिसिजन घेण्याची वृत्ती असेल किंवा आपल्यातला असणारा कॉन्फिडन्स असेल या सगळ्या गोष्टी व्यवस्थित असणं खूप गरजेचं आहे आणि त्यातून आपली कामाची योग्य नीती असेल कामाची पद्धत असेल ही योग्य प्रकारे दिसून येते त्यामुळं जसं आपण मागील टॉपिकमध्ये बघितलं की व्यवस्थापनाचे कार्य असतील किंवा व्यवस्थापनाची तत्वे बघत असताना त्यामध्ये वेतनाचे तत्त्व असेल किंवा कामाच्या विभागणीचे तत्व असेल या सगळ्या तत्वांचा अवलंब देखील त्या संबंधित उद्योजकाने करणं खूप गरजेचं आहे कारण जरी व्यवस्थापन ही सगळी कार्य करत असते तर फायनली निर्णय हा किंवा फायनली जो काही निर्णय व्यवसायामध्ये घ्यायचा असतो तो संबंधित उद्योजकच काय करत असतो तर घेत असतो त्यामुळे संबंधित उद उद्योजक व्यवसाय आपल्या यशस्वी शिखरावर कसा पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करत असताना आपली कामाची वृत्ती असेल आपली कामाची नीती असेल हे कशा पद्धतीने तो दाखवून देऊ शकतो तर कर्मचाऱ्याची आपल्या व्यवसायामध्ये निवड करत असताना संबंधित कर्मचाऱ्याचे स्किल असेल संबंधित कर्मचाऱ्यामध्ये असलेले नॉलेज असेल त्याची क्वालिफिकेशन असेल त्याची पात्रता असेल या सग सगळ्या गोष्टी ओळखून संबंधित कर्मचाऱ्याला आपण कामावर ठेवले पाहिजे आणि त्याच्यामध्ये असलेलं स्किल असेल किंवा त्याच्यामध्ये असलेली ऍबिलिटी असेल ही ओळखून कामाची विभागणी देखील आपण त्याच्यामध्ये करणं खूप गरजेचं आहे आणि संबंधित काम केल्यानंतर त्याच्या त्याने केलेल्या ताने ताने कामाचा मोबदला म्हणून जसं आपण वेतनाच्या तत्वामध्ये बघितलं संबंधित कामाचा मोबदला हा त्याला योग्य प्रकारे दिलं कामामध्ये स्थिरता आहे किंवा स्थैर्यता आपण त्या कर्मचाऱ्याला कशा पद्धतीनं देऊ शकतो ही जी सगळी नीती आहे किंवा ही जी सगळी काम करण्याची पद्धत आहे ती एखाद्या उद्योजकाची व्यवस्थित असणे खूप गरजेचं आहे कारण कार्यालयात सर्वप्रथम येणारी आणि कार्यालयातून सर्वात शेवटी जाणारी व्यक्ती म्हणजे जा ही यशस्वी उद्योजकच असते उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी ते सुट्टीच्या दिवशी देखील काम करण्यासाठी प्रवृत्त होत असतात ते कामाच्या ठिकाणी असले किंवा नसले तरी त्यांचे कामावर सतत लक्ष केंद्रित होत असते कारण या व्यक्ती त्यांची व्यावसायिक कार्य करण्यावर अतिशय लक्ष केंद्रित करत असतात कारण ही आपल्या व्यवसायाची उद्दिष्ट कशा पद्धतीने आपण पूर्ण करू शकतो कामाचं जे काही टार्गेट असेल ते कशा पद्धतीने आपण वेळेत पूर्ण करून आपला व्यवसाय कशा पद्धतीनं यशस्वीच्या शिखरावर जाऊन पोहोचेल आणि त्याच्यासाठी जे काही प्रयत्न आपण करू आपल्या कामातून ते नक्कीच हॉनेस्टली आणि डिसिप्लिनच्या माध्यमातून आपण ते करणं खूप गरजेचं आहे तर त्यामुळं एखाद्या उद्योजकाने स्ट्रॉंग ऑफ वर्क एथिक्स असणं खूप गरजेचं आहे नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे आवड एखादा उद्योजक पॅशनेट असला पाहिजे त्याशिवाय तो यशस्वी उद्योजक होऊ शकत नाही कारण कामाची आवड हे यशस्वी उद्योगाचे सर्वात महत्त्वाचे कॅरेक्टरिस्टिक्स आहे त्यांच्या त्यांच्या कामावर मनापासून प्रेम असेल तर तो व्यवसाय व्यवस्थित करू शकतो व्यवसाय यशस्वी करण्यासाठी ते अतिरिक्त तास देखील काम करण्यासाठी प्रवृत्त होत असतात त्यांचा आनंद हा पैशापेक्षा जास्त महत्वाचा असतो पैसा तर अतिशय महत्वाचा आहे कारण एखादा व्यवसाय आपण स्थापन करत असताना त्यातून जास्तीत जास्त प्रॉफिट कसा मिळवता येईल जास्तीत जास्त पैसा कसा मिळवता येईल याकडेच त्या उद्योजकाचे लक्ष असते त्यामुळे यशस्वी उद्योजक नेहमीच वाचन आणि संशोधनावर व्यवस्थित यशस्वी करण्याचे मार्ग शोधत असतो कारण कुठलेही व्यक्ती काम करत असताना त्या कामामध्ये त्याला आवड असणं खूप गरजेचं असतं पॅशनेट एखाद्या व्यक्तीमध्ये किंवा यशस्वी उद्योजकामध्ये हे नक्कीच दिसून येतं किंवा ते असायला पाहिजे त्यानंतर आपण यशस्वी उद्योजकाच्या ज्या काही क्वालिटीज आहेत या क्वालिटीज बघून झाल्यानंतर फंक्शन्स ऑफ एंटरप्रिनर देखील घटकावरती आपण काय करणार आहे सविस्तर चर्चा करणार आहोत कारण केवळ क्वालिटीज ऑफ सक्सेसफुल एंटरप्रेनर बघून चालत नाही तर ज्या काही क्वालिटीज त्या उद्योजकामध्ये असतात ह्या क्वालिटीज उद्योजकामध्ये संपादन करून तो प्रत्यक्षरित्या व्यवसायामध्ये काम करत असताना कशा पद्धतीने काम करतो हे देखील आपल्याला कळणं खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे एखादा उद्योजक व्यवसायामध्ये काम करत असताना तो कशा पद्धतीने काम करतो काम करत असताना काय नाविन्यता त्याच्या कामामध्ये आहे व्यवसायाची जी काही उद्दिष्टे आधी ठरवून मग तो व्यवसाय जो काही स्थापन करत असतो हा व्यवसाय मग उद्दिष्ट कशा पद्धतीने तो पार पाडत असतो या गोष्टी देखील बघणं अतिशय महत्वाचं आहे त्यामुळं उद एखाद्या उद्योजकाचे गुण बघत असताना तो संबंधित उद्योजक व्यवसाय प्रत्यक्षरित्या करत असताना कशा का पद्धतीने कार्य पार पाडतो हे देखील आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर स्टडी करणार आहे उद्योजकाचे कार्य बघत असताना फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे नाविन्यता उद्योजक हा मूलत हो नवकल्पनांचा निर्माता किंवा उद्गाता असतो कारण कुठलीही संकल्पना व्यवसायामध्ये राबवत असताना कुठलाही निर्णय व्यवसायामध्ये घेत असताना एखादा उद्योजक तो निर्णय घेत असताना काहीतरी ग्राहकांना नवीन देण्याचा प्रयत्न तो उद्योजक नक्कीच करत असतो बिकॉज अॅन एंटरप्रेनर इज बेसिकली अँड इनोव्हेटर उद्योजक हा मुळातच नवकल्पनांचा निर्माता किंवा उद्गाता असतो की जो उत्पादनाशी संबंधित सहसाधने असतील सामग्रीचे एकत्रीकरण असेल हे करण्याचे काम करत असतो व्यवसायातील आर्थिक क्रिया असतील प्रक्रिया असतील किंवा कोणत्याही घटकामध्ये काहीतरी नवनिर्माण करण्याचा प्रयत्न असेल हा उद्योजक काय करत असतो आपल्या कामातून दाखवत असतो नवनिर्मितीमध्ये नवीन गोष्टी तयार करणे असेल किंवा एखाद्याने याआधीच त्या गोष्टी तयार केलेल्या असतील तर त्याच्यामध्ये काय इनोव्हेटिव्ह आणखीन आपल्या देता येईल याकडे देखील त्याचं लक्ष असतं त्यामध्ये नवीन पद्धतीनं कृती करणं असेल नवीन पद्धतीमध्ये समस्यांचे निराकरण करण्यासाठी काही नवीन योजना आपण आखू शकतो का याकडे देखील त्या उद्योजकाचं लक्ष असतं त्यामुळे प्रत्यक्षात व्यवसायात काम करत असताना एखाद्या उद्योजकाने आपल्या कामातून नाविन्यता दाखवण्याचा प्रयत्न करणं खूप गरजेचं असतं आणि एखादा उद्योजक ते काम करत असताना किंवा कामाची पद्धतीमधून तो ते नाविन्यता नक्कीच दाखवू शकतो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे उद्दिष्टांचे निर्धारण अँड एन्टरप्रिनर हॅज टू डिटरमाइन द एम्स अँड ऑब्जेक्टिव्ह ऑफ द बिझनेस उद्योजक हा व्यवस्थापनेचे ध्येय असतील उद्दिष्ट असतील हे नक्कीच तो ठरवतो परिस्थितीनुसार गरजेनुसार बदल करायचे असतील आणि जे उद्योगाला फायदेशीर असेल त्या पद्धतीची निवड करायची असेल किंवा उद्योजकाला व्यवसायाची उद्दिष्टे निर्धारित करणं आवश्यक असतात कारण एखादा व्यवसाय सुरू करत असताना त्या उद्दि त्या व्यवसायामधून कशा पद्धतीनं आपण व्यवसायाची उद्दिष्टे पार करू शकतो किंवा उद्दिष्टे ती कशा पद्धतीनं सक्सेसफुल करू शकतो याकडे त्या उद्योजकाचं लक्ष असतं कारण संघटनेच्या प्राथमिक आणि दुय्यम उद्दिष्टामध्ये नक्कीच फरक असू शकतो बाजारातील परिस्थितीनुसार उद्योजक आपल्या व्यवसायाचे ठरवलेली उद्दिष्टामध्ये थोडाफार बदल करू शकतो आणि हा बदल करून आणण्यामध्ये दे देखील तो सक्सेसफुल होणं गरजेचं असतं नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे बाजाराचा विकास बाजारपेठेमध्ये आपल्या मालाला अधिकाधिक मागणी कशा पद्धतीने मिळेल यासाठी उद्योजक वेळोवेळी प्रयत्न करत असतात मग त्याच्यासाठी आपल्या प्रोडक्शनमध्ये कशा पद्धतीनं आपण नवीन ग्राहकाला काही देऊ शकतो का ग्राहकाचे समाधान त्यातून होऊ शकतो का याकडे देखील आपल्या कामातून तो दाखवण्याचा प्रयत्न करत असतो उद्योजकांना त्यांच्या उद्योगातील उत्पादने असतील किंवा सेवांचे विपणन असेल हे करण्याचे विविध मार्ग शोधावे लागतात आणि ग्राहकांची मागणी समजून घेण्यासाठी सर्वेक्षण देखील करणं खूप गरजेचं असतं त्यासाठी सर्वेक्षण करण्याची पद्धत असेल ही योग्यरित्या तो अवलंबत असतो त्याच्यासाठी संशोधन देखील तो करण्याचा प्रयत्न करतो जेव्हा बाजारपेठेमध्ये सतत विकसित ह्या पद्धती केल्या जातात तेव्हा ग्राहकांच्या देखील ह्या वाढलेल्या दिसून येतात आणि या वाढलेल्या मागण्या ग्राहकांच्या कशा आपल्याला पूर्ण करता येतील आणि त्यातून व्यवसायाची उद्दिष्ट आपण कशा पद्धतीने व्यवस्थितरित्या पार पाडू शकतो आणि त्याच्यासाठी आपण योग्य पद्धतीने कृती करू शकतो याकडे देखील तो उद्योजक काय करत असतो नेहमीच प्रयत्न करत असतो नेक्स्ट पॉइंट आहे तो, तो म्हणजे नवीन तंत्रज्ञान नवीन तंत्रज्ञान संपादन करण्याकडे नेहमीच उद्योजकाचा कल असतो कारण नवीन आवश्यक ती कार्यक्षम तांत्रिक यंत्रसामग्री घेणे असेल वेळोवेळी त्याची तपासणी असेल नवीन यंत्रांची जशी तपासणी करतो तशाच पद्धतीनं व्यवसायामधून आपण नवीन काहीतरी प्रॉडक्शनमध्ये देऊ शकतो का या दृष्टीने तो प्रयत्न करत असतो कारण एखादं प्रॉडक्शन करत असताना आधुनिक त्या रीत्या असेल किंवा बदलत्या काळानुसार असेल त्याच्यामध्ये आधुनिकीकरण आपण आणू शकतो का नवीन तंत्रज्ञान असतील नवीन उपकरणे असतील किंवा नवीन सहसाधनांचा वापर आपण त्या प्रोडक्शनमध्ये करू शकतो का आणि त्यातून ग्राहकांचे जास्तीत जास्त समाधान आपण करू शकतो का या दृष्टीने देखील उद्योजकाची कृती घडत असते जागतिक विश्वात दररोज नवीन तंत्रज्ञानाचा शोध लागत असतो नवीन तंत्रज्ञानाच्या परिचयाने व्यवसायाची वाढ ही निश्चितच होत असते फॉर एक्झाम्पल नवीन यंत्रणा असतील प्रगत तंत्रज्ञान असेल उत्पादनाची नवीन सामग्री असेल किंवा एखादी वैज्ञानिक पद्धती असेल या सगळ्या गोष्टी काय ठरत असतात तर इन ग्लोबल वर्ल्ड एव्हरीडे दे देअर इज ॲन इन्व्हेन्शन ऑफ न्यू टेक्नॉलॉजी जागतिक विश्वात दररोज किंवा डेली नवीन तंत्रज्ञानाचा हा शोध लागत असतो नवीन तंत्रज्ञानाच्या परिचयाने व्यवसायाची वाढ आपण कशा पद्धतीने करू शकतो याकडे तो उद्योजक काय करत असतो प्रयत्न करत असतो नेक्स्ट पॉईंट आहे तो, तो।, तो म्हणजे चांगले संबंध चांगले संबंध प्रस्थापित करण्यासाठी उद्योजक नेहमीच तयार असतो कारण व्यवसाय करत असताना प्रत्येक व्यक्तिशं असेल मग फॉर एक्झाम्पल इन्व्हेस्टर असतील बँकर्स असतील सप्लायर्स असेल किंवा कन्झ्युमर असेल या सगळ्या घटकांशी एखाद्या उद्योजकाचा संबंध हा डेली येत असतो त्यामुळे जसं आपण म्हणतो की व्यवसाय एखादी व्यक्ती करत असते तर ती व्यवसाय व्यक्ती करत असताना जिबेवरती साखर आणि डोक्यावरती काय असायला पाहिजे तर बर्फ असायला पाहिजे या वृत्तीतून त्या उद्योजकाने काम करणं खूप गरजेचं कर आहे कारण प्रत्येक घटकाबरोबर किंवा प्रत्येक व्यक्तीबरोबर काम करत असताना त्याच्याशी वादविवाद न करता किंवा त्याच्याशी तंटा न करता आपलं काम कशा पद्धतीनं आपण सक्सेस करू शकतो आणि त्याच्यासाठी त्या व्यक्तींशी असेल त्या घटकांशी असेल आपले चांगले संबंध कशा पद्धतीनं आपण प्रस्थापित करू शकतो याकडे देखील त्या उद्योजकाचा कल असतो कारण संस्थेमध्ये कामकाजाचे वातावरण हे योग्य असेल तर संस्था नक्कीच यशस्वी शिखरावर पोहोचते जर संस्थेमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांशी आपलं पटत नसेल किंवा काम करण्याची पद्धत जर आपल्याला नीट समजावून सांगता येत नसेल तर नक्कीच त्याचा तोटा हा संस्थेला सोसावा लागतो त्यामुळे संस्थेमध्ये कामकाजाचे वातावरण हे निरोगी राखणं खूप गरजेचं असतं आणि हे वातावरण निरोगी राखण्याचं काम एखादा उद्योजक नक्कीच व्यवस्थितरित्या पार पाडतो चांगले संबंध हे कनिष्ठ आणि वरिष्ठामधील कार्यक्षम संबंधावर नक्कीच अवलंबून असतात कर्मचाऱ्यामध्ये योग्य पद्धतीने समन्वय साधने असेल किंवा मा त्यांच्यामध्ये योग्य पद्धतीने कोऑर्डिनेशन आणण्याचं काम असेल हीच त्या व्यवसायाची काय असते तर यशाची गुरु केली असते त्यामुळे संबंधित उद्योजक काय असतोय तर संबंधित उद्योजकाला इतर घटकांशी असेल किंवा व्यवसाय चालवत असताना इतर घटकांशी चांगले संबंध प्रस्थापित करणं खूप गरजेचं असतं बिकॉज कोऑर्डिनेशन अमंग द एम्प्लॉईज इज द की ऑफ सक्सेस काय तर कर्मचाऱ्यामध्ये समन्वय साधणे हीच यशाची गुरु असते त्यामुळे एखाद्या उद्योजकाला काम करत असताना इतरांशी चांगले संबंध काय केले पाहिजेत तर ठेवले पाहिजेत आणि तो उद्योजक ते आपल्या कामातून दाखवून देण्याचा प्रयत्न नक्कीच करत असतो नेक्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे निधीची उपलब्धता व्यवसाय करत असताना किंवा उद्योग सुरळीत चालण्यासाठी असेल किंवा उद्योगाच्या यशप्राप्तीसाठी असेल पुरेशा आर्थिक साधनांची ही गरज त्या उद्योजकाला पडत असते आणि ह्याकडे उद्योजकाचे लक्ष असणं खूप गरजेचं आहे की जे सशक्त गुंतवणूकदार असतात त्यांच्याबरोबर चांगले संबंध ठेवणं हे खूप गरजेचं असतं कारण मागाच्या पॉईंटमध्ये मध्ये सांगितलं की एखादा व्यवसाय जर आपल्याला यशस्वी शिखरावर पोहोचवायचा असेल तर आर्थिक बाबी ज्यांच्याशी आपल्याला डिस्कस करणं गरजेचं असतं किंवा आर्थिक बाबीशी फॉर एक्झाम्पल बँकर्स असतील इन्व्हेस्टर असतील या घटकांशी आपला चांगला संबंध असणं खूप गरजेचं आहे कारण उद्योजकाला भिन्न आर्थिक संसाधने शोधण्याची आवश्यकता ही तर नक्कीच पडत असते कारण पुरेसे असेल व सातत्यपूर्ण भांडवल असेल हे व्यवसायासाठी अतिशय आवश्यक असते कारण कोणताही व्यवसाय हा स्वबळावर आपण कधीच निर्माण करू शकत नाही कारण त्याच्यासाठी जी काही फायनान्शियल कंडिशन असेल फायनान्शियल रित्या जे काही घटक असतील त्यांच्याशी आपल्याला संबंध निर्माण करून आपला व्यवसाय कशा पद्धतीनं वाढवू शकतो आणि व्यवसाय वाढीसाठी आपल्याला जे काही भांडवल गरजेचं असतं हे भांडवल उभारण्यासाठी आपल्याला गुंतवणूकदारांशी गरज असते त्यामुळे गुंतवणूकदाराशी चांगले संबंध असतील बँकांशी चांगले संबंध असतील हे आपण चांगल्या पद्धतीनं निर्माण करणं खूप गरजेचं आहे प्रत्येक व्यवसायासाठी गुंतवणूकदाराशी चांगले असतील प्रामाणिक असतील हे संबंध त्या संबंधित उद्योजकाने निर्माण करणं खूप खूप गरजेचं आहे आणि हे कधी शक्य आहे तर एखादा उद्योजक व्यवसायामध्ये काम करत असताना संबंधित काम हा हॉनेस्टली करत असेल प्रामाणिकपणे करत असेल किंवा योग्य रीती त्याची कामाची पद्धती असेल नीती असेल हे तो दाखवून देऊ शकतो नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे निर्णय घेणे उद्योजकाला त्याच्या उद्योगासाठी योग्य निर्णय हे नक्कीच घ्यावे लागतात अँड एंटरप्रिनर हॅज टू टेक वाईज डिसिजन फॉर हिज एंटरप्राईज कारण वेळेत आणि योग्य निर्णय घेणे देखील तितकेच महत्वाचे आणि आवश्यक त्या उद्योजकासाठी असते कारण कोणताही व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी त्याने नेहमी साधक आणि बाधक गोष्टींचा विचार हा नक्कीच केला पाहिजे भविष्य हे अनिश्चित आणि काहीही माहीत नसलेले असे असते कारण उद्योजक हा भोवतालच्या परिस्थितीपासून धोका पत्करत असतो जर उद्योगात यश मिळाले तर उद्योजकाचा नफा असेल यश असेल किंवा यश नसेल हा तोटा तो सहन करू शकतो धोका दोन प्रकारचा असतो जो विमाहित तत्व असलेला असेल किंवा विमाहित तत्व नसलेला असेल उद्योजक हा आपली कौशल्य असेल आणि चांगली निर्णय क्षमता वापरून आसपासच्या सभोवतालच्या वातावरणानुसार विमाहित तत्व नसलेला धोका हा तो काय करू शकतो योग्य निर्णयामुळे नक्कीच टाळू शकतो जेव्हा उद्योजकाला आपल्या नवीन उत्पादनाविषयी खात्री पडते तेव्हा तो आपल्या प्रेरणा असेल क्षमता असेल या चोरावर काय करत असतो तर प्रवेश करतो तो आपल्या अक्कल हुशारीने देखील निर्णय घेऊन पद्धतशीरपणे बरोबर कृतीचे नियोजन देखील करत असतो कारण प्रत्येक कृतीमध्ये काय करत असतो तो योग्य पद्धतीने योजना आखून बौद्धिकरित्या कृत्या वापरून योग्य डिसिजन तो व्यवसायाच्या हितासाठी घेत असतो काही विचारवंतांनी काय केले तर उद्योजकाच्या कार्याबरोबर या कार्याबरोबर इतर अनेक कार्य देखील त्यांनी स्पष्ट केलेले दिसून येतात फॉर एक्झाम्पल उत्पादनाचे व्यवस्थापन करणे असेल आर्थिक व्यवस्थापन करणे असेल किंवा औद्योगिक अभियांत्रिकीकरणं असेल या सगळ्या कार्यांचा समावेश एखाद्या उद्योजकाला करणं अतिशय महत्वाचं आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्वालिटीज ऑफ एन एंटरप्रिनर अँड फंक्शन्स ऑफ एंटरप्रिनर या दोन्ही घटकांचा सविस्तर स्टडी केलेला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा थँक्यू जर तुम्ही माझ्या चॅनेलवर नवीन असाल आणि अजूनही माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझं चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा